मी गाडी नवी घेतल्यापासून गोलब्या सारखा येड घालतय राव गरे शेटावर बसतय काय 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 करतय केस गाळतय त्याला म्हटलं एका बागल्याला हो अगो झोपेच नाटक करतोय कसा अवघडलाय मरते तिकडे गावातला का एखादी गोष्ट मी नीट सांगितली त्याने ऐकली तर ठीक आहे आडवा चालला त्याला सुटी नाही कसं माहिती का माझ्याकडे नम्रता पण आहे हो का जो चांगला आहे त्याला चांगलाच आहे मी ही पाखरो त्याला अजून तक्रार नाही म्या याला इच्छा अजून पण वाघ शिंवर लांडगी आडवी चालली निवार तुम असल्या तयारीच्या खंडीत नेऊन नाच करच ना आपला हा लख पाखरो आलंय काय हॉ इच्छा गावात इशिरप्या तू थांब तू थांब तू तिथं थांब ती तुझ्याकडे बघते पाखरू मी हळू 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 जातो तू हळू नको अजिबात ती तुझ्याकडे बघतोय तुझ्यावर लक्ष येते जाऊ मी काय करतो मागणी हळूच जातो आणि त्याच्यावर जंप मारतो आपल्या दोघात घेऊ कशाला काय करतोय तू नाही तर काय होईल माहिती का ती जाईल पळून आपल्या तुला नाही मला नाही बारीक लक्ष ठेव त्याच्याकडे बघतो ती तुझ्याकडे लक्ष या मी काय करतो हळूहळू हळूहळू एकदम जंप मारतो त्याच्यावर यो तुझ्या कोण रे वागाडा लागा काय रे पडलं इथं लागा लका लका गायचा जार पडलाय काय लका लका मल यावर तू थोडासा खातू हे वर्ष आमचा 150 एकर ऊस गेला बर का पाच पेट व्हाल तू ऊसाची यो तुझ्या लका हे हरण आलंय काय गेल्या वर्षी लका ह्याने लका खेळ केला तलय शेजारच्याचा ऊस पेटवला तो वाकाडीने पळ वाकाडी येत नाचकाल तोंडाच्या काय करतो आज नको लका पेटवायला उद्या भावालाच घेऊन तू जोडीला कसं माहिती का रिस्क नको एखादा दोघं असलं म्हणजे शेजारच्याच पेटलं काय झालं तरी इजवाय गावत आयला फेब्रुवारी महिना आले तरी लका गाठा काय कमी होईना आयला का वाज उन्हाला बरं वाटतंय बरं का इथं गाडी मस्त ऊन पडलं वाज बरं वाटतंय आईच्या गावातला का चुलता आलं काय इकडं आयला हाय त्याची जुनीच गाडी बरं का पण लय आकारत आलं चिपट घेऊन मला मारायला आयला तिकडच्याच खोलीत जातो लका नवी गाडी असते तर काय काय केलं असतं त्यांनी मी बी नवीच गाडी काढतो रे आता हो दिवस कारखान्याचं बिल आलं का नाही मी बी नवी गाडी घेत असतो ह्या वर्षी पुण्याला जाणं मिशन घेतलं तुम्हाला सांगतो आमच्या मात्र्याने मला काहीच कमी पडून दिलं नाही पैसा गाडी बिडी खायला प्यायला अजिबात काय नाही माझा डबा दोन आमचा मला हॉस्टेलवर पोचतो डायरेक्ट हो आणि मी पण कमी पडलो नाही बरं का हा गेल्या वर्षी तब्बल मला 92% मार्क आहेत हा नाच करायचं ना मग हा हे आता पाहुणे जत्रा होती ती गावाकडे आलो होतो हे गुलबी येतोय म्हणून त्याची वाट बघत बसलोय आता गुलबी आला की आम्ही लगेच निघणार या